दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. तुम्ही म्हणणार सरकार आपला आहे, मोर्चा कशासाठी आहे, हा प्रश्न बऱ्याच युवक मित्रांच्या, वडीलधारी मंडळीच्या आणि माझ्या पत्रकार मित्रांच्या मनामध्ये पडला असेल. समाजामध्ये जेव्हा एखाद्या माणसाची दहशत बसलेली असते, एखाद्या माणसानं अनेक गुन्हे केलेले असतात पण त्याच्या विरोधामध्ये बोलायचं लोकांचं धारिष्ट नसतं, आणि जेव्हा लोकांचं अशा व्यक्तीच्या विरोधामध्ये बोलायचं धाडस नसतं तेव्हा खरं तर पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते की तुम्ही या, आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभे आहोत, तुम्ही घाबरू नका, तुम्ही यांच्या विरोधामध्ये तक्रार द्या. पर इथलं पोलीस तिथं पाणी भरत असल्यामुळं आज म्हणजे एखादा बहुरूपी ऍक्टिव्ह असू शकतो परंतु इथला PI ऍक्टिव्ह नाही. तो ऍक्टिव्ह कधी झाला, फक्त माझ्यावर केसेस दाखल करताना, कारण जयंत पाटील त्याचा बाप होता. पण यांना माहित नाही की जयंत पाटलासारखी तुडवत तुडवत मी इथं आलो. त्याला मी सांगितलं तेव्हा तुम्ही ह्या भानगडीत पडू नका, मी त्याला बघून घेईन तुम्ही कशाला ह्या भानगडीत पडताय. मी जेव्हा 10 वर्षापूर्वी जमीन विकत घेतली त्यात म्हणे मी फसवणूक केली, आता हे सगळे तुमचे बाप इथं आलेले आहेत, त्यांचे गुन्हे आजच्या दाखल करा म्हणून मी या सगळ्या लोकांना इथे घेऊन आलो. बरोबर ना? आज तुम्ही बनपुरीच्या आपल्या काकूची कहाणी ऐकली. काय कहाणी आहे त्यांची? की त्यांचा मुलगा दुकानला होता, दुकानच्या तिथं काहीतरी त्यांची अडचण तयार झाली म्हणून हा, ही दोन, आता ह्यांची नावं त्यांच्या आई वडिलांनी कशासाठी फाशी महाराजांच्या नावावर ठेवले हे मला माहित नाही, कारण ह्यांचं नाव घेण्याच्या ह्या पात्रतेचे नाही. हे शाहिस्ते खान आणि अफजल खानाच्या औलादीची ही लोक आहेत. एका महापुरुषांचं नाव मी असल्या चुकीच्या कारणामध्ये घेऊ शकत नाही, कारण ह्या औलादी औरंगजेबाच्या आणि अफजल खानाच्या खानीत तयार झालेली आहेत. ह्या आजीचं म्हणणं काय आहे की माझा मुलगा तिकडे दुकानला होता आणि त्याची तिथं एक तक्रार झाली आणि ती तक्रार निरसन करण्यासाठी हे म्हटले आम्ही आमची माणसं पाठवतो. त्यांनी ह्यांची माणसं पाठवली, गाडी पाठवली, जेवले खाल्ले पिले आणि इथं येऊन सांगितलं की 80,000 रुपये खर्च झाला. इंजिन 80,000 रुपये पैकी 70,000 रुपये रोख त्यांनी त्यांना दिले, राहिले किती? 16,000 रुपयासाठी त्यांची बागायती 2 एकर जमीन नावावरती लावून घेतली आहे. तळपाईच्या आग मस्तकात जाते का नाही सांगा? आज त्यांना घर नाही, आज त्यांना राहायला तिथं जमीन नाहीये, जायला तिथं खायला जायचं कुणाकडं? इथं पोलीस स्टेशन आलं इथं काय होत नाही, इथं काय उपयोग होत नाही. दुसरा विषय कुणाचा? करगडीचा पोरगा जगदाळे, त्यांच्या नात्यातलाच पोरगा आहे, तो त्यांच्या देशी दारूच्या दुकानावरती कामाला होता, त्याला पगार 10,000, पंपावरती कामाला होता, पेट्रोल पंपावरती, त्याला पगार किती? त्याला मागते किती? 19 लाख. मला PI ना सांगायचं आहे आता 19 लाखाची खंडणी नोंद करून घ्या. आमच्या विरोधात कुणी तक्रार दिलं का असा फाटूस तर पळत आहे. आता इथं द्या ना तक्रार.
आमचं कारण नसताना बदनाम करताय. इथल्या चौकातल्या सगळ्या लोकांनी बघितलं, गाडी दगड कुणी टाकली? गुन्हा आमच्यावर, गुन्हा आमच्यावर, 307 गुन्हा आमच्यावर. आता मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आप्पा गळवे नावाचा एक तरुण तडफदार शेतकरी, 33 वर्षे वयाचा, ज्याची मुलं लहान लहान आहेत, त्यांनी यांच्याकडून मच्छिंद्र माळी यांच्या मध्यस्थीनं 10 लाख रुपये घेतले होते. 2.5 लाख रुपये अकाउंटवरती त्यांच्या पाठवलेत व्याज. त्यांना आत्महत्या केली, त्यानं सांगितलं की यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही आत्महत्या करतोय. गुंडा नोंद होऊन 1.5-2 महिने झाले तरी पोलीस म्हणतोय ते मुंबईचा कोण बिल्डर आहे त्याच्यामुळे हा मेला आहे. पोलीस काय म्हणते? मुंबईचा बिल्डर आहे त्याच्यामुळे मेला आहे. अरे मच्छिंद्र माळीनी औषध पिलं, त्यांनी तुमच्या जबाबात सांगितलं की ह्या दोघांच्या त्रासाला कंटाळून आप्पा गळवेनं आत्महत्या केली आहे. मग तो तुम्ही गुन्हा त्याच्यावरती दाखल करायला पाहिजे का नाही पाहिजे? का करत नाही? कशासाठी करत नाही? मच्छिंद्र गळवेनी औषध पिलं, ते कुठं दवाखान्यात ऍडमिट झाले? सुविधामध्ये. तिथं दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर पोलीस जबाब घ्यायला गेले. पोलीस जबाब घ्यायला गेल्यानंतर मच्छिंद्र माळीनी सांगितलं या दोघांची नावं. डॉक्टर बाहेर पडतच सुटला आणि पोलीस स्टेशनला त्याला फोन केला, ही तुझं नाव घेतोय म्हणून. डॉक्टरच पळत सुटला बाहेर. बर, पळू द्या, एखादा कार्यकर्ता असेल त्यानं तिकडे सांगितलं की तुझं नाव घेतोय, ह्यानं जबाब दिलाय, लेखी जबाब दिलाय. डॉक्टर त्याच्यावर सहीच करणार. डॉक्टर काय म्हणतोय? अल्कोहोलिक आहे, म्हणजे दारू पिलाय. ह्याला कसा कळला? त्यानं चेक केला नाही, त्यानं काय त्याचं ट्रीटमेंट केली नाही. हे दारू पिल्यामुळं मी त्याच्यावर सहीच करत नाही. तोवर ह्यानी यंत्रणा चालू केली मिटवायला. मिटवायला यंत्र तिथं अशोक माळी खमक्या माणूस बसला होता म्हणून त्याला मिटवता आलं नाही. मिटवायला चालू केलं. काल का परवा दिवशी संध्याकाळी सोशल मीडियावर टाकलं, अल्कोहोलिक असल्यामुळं तो औषधच पिला नाही. आता त्यांचा मुलगा हिथं आहे, औषध पिलेत का नाही वडील? म्हणजे किती मोठं चुकीचं षडयंत्र हिथं चालू आहे. म्हणजे पोलीस स्टेशन मॅनेज, डॉक्टर मॅनेज, वरचे पुढारी मॅनेज, मदत करणारे. ते आता आज ह्या विषयावरती आपण बोलायचं नाही, त्यानंतर आपण बोलू. म्हणजे कसं सिस्टमॅटिक चालू आहे. ते म्हणले औषध पिलाच नाही. पहिल्यांदा त्यांनी व्हायरल केलं, परत 1 तासानं आपल्या अनिल सूर्यवंशीने व्हायरल केलं. डॉक्टर म्हणतोय अमुक अमुक औषध पिलोय. आणि मग त्यांची रात्री मिटिंगवर मिटिंग. मग मी पीआय साहेबांना म्हटलं, जबाब घेतला तर तुम्ही गुन्हा का दाखल केला नाही? ते म्हणते आम्ही मार्गदर्शन मागवलंय कुणाकडून? मी एसपी साहेबांना काल फोन केला. मार्गदर्शन कुणाकडून मागितलं? डीजीपी कडून. सरकारी जिल्हा सरकारी वकील. मी म्हटलं तो कोण आहे? ते म्हणले अरविंद देशमुख. अरे म्हणलं ती जयंत पाटलाचं पुत्र आहे, ते तुम्हाला कसं काय देईल? अरविंद देशमुख नावाचा सरकारी वकील सांगली जिल्हा कोर्टामध्ये काम करतो, ते तर त्याचा पाळीव पुत्र आहे, ते कसं काय तुम्हाला देईल? त्यानं एका वळीत लिहून दिलंय, त्याच्यावर गुन्हा दाखलच होत नाही. बघा अन्यायाची प्रक्रिया कशी चालते. एखाद्या व्यक्तीला जर राजाश्रय असेल, एखाद्या व्यक्तीला राजकीय नेत्याचं पाठबळ असेल, अनेक राजकीय नेते जर त्याला सपोर्ट करत असतील, तर अशा अवलादींचं धाडस वाढत जातं आणि रोज कुणाव ना कुणाव तरी अन्याय करत जातात. म्हणजे बघितली सगळी सिस्टीम. म्हणजे ह्या पोलीस स्टेशननं ठरवलंय गुन्हा दाखल करायचाच नाही. मच्छिंद्र माळी मेला तरी चालेल पण गुन्हा दाखल करायचा नाही, ही यांची भावना. तुम्ही गोरगरिबाच्या वरती गुन्हा दाखल करताना तिकडं जिल्हा सरकारी वकिलाचं मार्गदर्शन घेता का? घेता का? इथं अनेक जणांवरती केसेस कोणी विचारत नाही, विचारत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय, हा जो विषय आहे तो फार मोठा विषय आहे. आणि आजच्या मोर्चाचं नियोजन हे आहे की सरकार आता चुकीच्या लोकांच्या बरोबर थांबणार नाही. आटपाडी तालुक्यातल्या, सांगोला तालुक्यातल्या, पंढरपूर तालुक्यातल्या ज्या ज्या लोकांच्या जमिनी या अफजलखान आणि सयाजते खानांनी बळखावलेल्या आहेत, त्या सगळ्या लोकांनी मला भेटावं किंवा इथं पोलीस स्टेशनला येऊन भेटावं, तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ. ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होणार नाही, ह्याच्या मुळापर्यंत जावं लागणार आहे, ह्याचा सगळा शोध घ्यावा लागणार आहे. आपण प्रत्येक विषयात जेव्हा हात घालतो तेव्हा आता गेलोन काहीतरी होईल असं नाही आहे, कारण सपोर्ट करणारी लोक चुकीची आहेत आणि त्यांची कापड काढण्याची आज वेळ नाही. त्यांची कापड आपण काय 1-2 महिन्यानं काढू आणि व्यवस्थित काढू, व्यवस्थित सगळ्यांची कापड काढू. आम्ही इथं काम करतोय, लोकांच्या साठी काम करतोय,
हातपाडी तालुक्यातल्या लोकांना जर आत्महत्या करावी लागत असेल, औषध द्यावं लागत असेल, घरं दारं जर कोणी लिहून घेत असेल, त्यांना बेघर करत असेल, त्यांना भूमिहीन करत असेल, आणि मग सगळे पिलावडी हे मिटवून टाका, ते मिटवून टाका, अमक करा, तमक करा, फलान करा, असं हे चालणार नाहीये. म्हणून इथल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला आमचं आटपाडी पोलीस स्टेशन समोरनं तुम्हाला इतकं सांगणं आहे की तुम्ही आता सगळेजण पुढे या. आज 5-10 जण आलेत, तो शेरेवाडीचा गडी आहे, त्याच्या 4 एकरात खडी टाकल्या, तो तुझरान नाही, माझा आहे, दुसऱ्या एकाची 10 एकर आहे, तो आटपाडीतला आहे, तो आला नाही, तो अजून लांबच आहे, 14 एकरात खडी टाकल्या. आता हे तहसीलदार कुणाचं पण तिकडे काढायला जाते, तिथं काढ की खडी जाऊन खडी उतरून टाक तिकडे बाजूला, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा, पीआयने गुन्हा त्या विषयावरती दाखल करावा. मला पोलीस इन्स्पेक्टरला हे सांगायचं आहे, आता तुम्ही ताबडतोब इथं या. जी जी लोक तुमच्याकडे तक्रार घेऊन आले, त्या त्या तक्रारीचं तुम्ही काय करणार आहात? मच्छिंद्र माळीनी औषधच पिलं नाही असं डॉक्टर म्हणतोय. मच्छिंद्र माळींच्या औषधाच्या बाबतीमध्ये तिथला व्हिडिओ व्हायरल झालाय डॉक्टरांचा, की यांनी अमुक अमुक नावाचं औषध पिलाय, त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला देतोय. तर हे सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही नेमकं काय करणार आहात, कुठले गुन्हे दाखल करणार आहात, ते माननीय पोलीस निरीक्षक साहेबांनी इथं येऊन आम्हाला सगळ्यांना सांगावं. जोपर्यंत तुम्ही या विषयामध्ये सविस्तरपणे आम्हाला मान्य करणार नाही, आम्हाला सांगणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आणि त्यामुळं तुमच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांच्या वरती अन्याय झालाय, त्या त्या सगळ्या लोकांना तुम्ही आधार द्या. मग ते 10 वर्षाचं असू दे, ते 20 वर्षाचं असू दे, ते ह्याच्या नावावर केलंय, त्याच्या नावावर केलंय, आमच्या नावावर केलंय, त्या सगळ्या लोकांचं तुम्ही हे सगळी कागदपत्र गोळा करा. एकदा काय मुळापर्यंत आपल्याला जावं लागेल, नाहीतर आपल्या जीवनात काय अर्थ नाही. इतका मोठा जर अन्याय आपल्या तालुक्यात होत असेल आणि आपण सगळी भाषणं करत असेल, आपण गप्पा मारत असेल, तर हे खरंच चांगलं नाहीये. प्रत्येक माणूस आपल्याकडे येतोय, अरे आमचं हे लिहून घेतलं, आमचं ते लिहून घेतलं, एक भाव म्हणतोय त्याचा संबंध आहे, जो म्हणतोय त्याच. काल ते मच्छिंद्र माळेंना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांची सगळं पित्ते बरोबरच आहेत, ते म्हणले आम्ही हजारो पापा त्यांच्या बरोबर आहे, पाप करण्यामध्ये मी यांच्या बरोबर आहे, मी अनेक लोकांना याच्या मध्यस्थीनं पैसे दिले. आणि वामन गळवे नावाचा आपल्या गळवेवाडीचा शेतकरी आहे, रानात राबणारा शेतकरी आहे, ज्यानं 25,000 रुपये यांच्याकडून व्याजा नेले होते. किती 25,000 किती घेतले असतील कल्पना करा, किती घेतले असतील? 19 लाख रुपये. आणि ते रोजगारी करून दिले त्या लोकांनी, भाजीपाला विकून दिलाय त्या लोकांनी, आणि ही लोक तालुक्यातनं फिरतात. कालपासून काय काय घरी पोस्ट टाकते, अमुक झालं तमुक, अरे कोण पुत्र खाते रे असल्या विषयाला? आम्ही असल्या विषयावरती आम्ही हे करतो का? गाणी दगड टाकला तर घाणं अंगावर उडते, परंतु आपण बोलायचंच नाही, आपण सपोर्टच करायचं नाही, तर असं होत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. अशोक माळींचा मला सभापतींचा फोन आला परवा दिवशी रात्री, की असं असं माझ्या भावाने औषध पिलाय, तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. आणि मी मुंबईमध्ये होतो, माननीय राज्यपाल महोदयांचा कार्यक्रम होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचा, त्या कार्यक्रमात होतो, त्यांना सांगितलं मी उद्या येतो, तुमची जर बाजू ठाम असेल आणि तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आम्ही तुमच्या बाजूला ठामपणे उतरू. आणि ह्यात कुठलं राजकारण आहे? म्हणून हे राजकारण आहे, राजकारण आहे, राजकारण आहे. कसलं राजकारण, कसलं राजकारण, कोण असलं राजकारण करतंय? खालच्या लेवलचं राजकारण करायची आम्हाला गरज नाही, आम्हाला लोकांच्या बाजूनं ताकदीने उतरायचं आहे. त्यामुळं या विषयामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल. जिथं सरकारच्या वतीनं तिथं तिथं हे पोचवायचं आहे, ही सगळी डॉक्युमेंट मी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे हे सगळं व्यवस्थितपणे फायलिंग करून आपण घेऊन जाऊ. पंढरपूरमधल्या काही लोकांनी संपर्क केला, सांगोल्यातल्या काही लोकांनी संपर्क केला, साताऱ्यातली तर एक स्टोरीज फार भयंकर आहे, म्हणजे फार भयंकर आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी मला एक निनावी पत्र आलं होतं आणि त्यात ह्या गड्याने त्यांचं घर कसं उठवलं ते लिहिलं होतं. आणि मग हे सगळे विषय आज मी ह्यासाठीच हा मोर्चा आहे आपला. आता त्यावर मोठा गुन्हा नोंद होईल आणि त्याला टाकतील, हे डोक्यांना काढून टाका. आज आपण एका चांगल्या कामाचा शुभारंभ केलेला आहे, की ज्या लोकांच्या मनामध्ये यांच्या विषयीची चुकीची भीती आहे, ती भीती दूर करण्याचं काम तुमच्या तर कुणावरच अन्याय झाला नाही, तरी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला, कारण तुमची भावना आहे,
की आपल्या तालुक्यातल्या कुठल्याही माणसावरती चुकीच्या पद्धतीनं अन्याय होता कामा नये. मी तुमच्यासाठी विशेष तुमचं अभिनंदन करतो आणि जोरदार टाळ्या वाजवा, आपणच आपलं स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे की तुमच्यावरती काय तुमची जमीन लागली नाही, तुमच्यावर सावकार केलेला आहे. पण माझ्या गावातल्या कुणावरती अन्याय झालाय, माझ्या शेजारच्यावरती अन्याय झालाय, अनेक लोक अन्याय झालेले आहेत, ती पुढे आली नाहीत. अनेक लोक आहेत हे जे ग्रहण लागणार आहे शो या पळापळीतच आता ह्याच वाउट होईल अशी परिस्थिती होईल. म्हणजे इतकी लाईन लागल त्यांच्या समर्थकांना सुद्धा कधीतरी लाज वाटेल, अरे आपण कुणाची बाजू घेऊन लढतोय, पाहुणे सुद्धा त्यांना जवळ करणार नाही. म्हणजे फेसबुकवरती फोटो बिटो बघितला तर अरे ही कशाला इकडे आलंय पाहुणं, याला घालून टाका, तो काहीतरी चुलीच्या पुढचं फुकारी फुकारी घेऊन जाईल, अशी मानसिकता तयार होईल या लोकांची. कारण वाईट आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आपण या सगळ्या विषयात आपण ताकदीनं लढू. आज जे जे तक्रार घेऊन इथं आले काही लोकांना बोलता येत नाही, परंतु तक्रार आले त्यांना माईक वरती बोलता येत नाही, पण असे सात आठ जण आहेत तक्रार घेऊन आलेले आहेत. तर या सगळ्या विषयांचं मी एक दोन वकील देतोय, त्यांच्याकडून व्यवस्थितपणे ड्राफ्टिंग करून घेऊ, पोलीस स्टेशनला पण त्याची नोंद करू, त्यांच्याकडून काय कशा पद्धतीनं कारवाई होते, पुढे कसं गेलं पाहिजे. इथं आपले पंढरपूरवरून पण काही लोक आलेले आहेत, त्यांना पण विनंती करतो की त्या सगळे लोक, मला काही लोकांनी संपर्क केलाय, बाकीच्या लोकांना पण घ्या. अरे 5 लाख दिले 5 कोटीची जागा हाणली, 2 लाख दिले 1 कोटीची जागा हाणली, असे सगळे विषय आहेत. काय काय घरामध्ये त्यांनी इतकं वाईट अत्याचार केलाय ते आज ह्या ठिकाणी बोलणं उचित नाही. पण एक एक स्टोरी अशी येते, एक तर इथं म्हणे कपडे विकायला बाहेरचं पोरग होतं, नवरा बायको, त्यांना एक मूल होतं, त्यांनी कपडे घ्यायसाठी उसनं पैसे घेतलं होतं, महिन्याभरानंतर तुला दुप्पट लागल तिप्पट लागल. तर ती लोक इथनं पळून गेली, त्यांच्यातला काहीतरी एक मुलगा तिथंच राहिला होता, शेजारी झोपला होता, ही रात्रीच निघून गेली, त्याला कुठल्या तरी हॉटेलात नेऊन कामाला ठेवला आणि त्याचा पगार हे घेत होते. म्हणजे इतक्या नीच प्रवृत्तीचं काम ह्यांच्या हातून झालेलं आहे. आणि तुम्ही ती दादागिरीची भाषा, आमकी भाषा, तमकी भाषा ते आता सगळं बंद करून टाका, त्याचा काही उपयोग होणार नाही. जे जे राजकीय वरदहस्त तुम्हाला पाठिंबा देत आहेत त्यांचं पुढं काय होणार आहे ते त्यांनाही माहीत आहे, त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. लोकांच्या मध्ये एक प्रचंड ताकद असते, लोकांच्या मध्ये प्रचंड शक्ती असते, प्रत्येकाचा एक काळ येतो, पापाचा घडा भरला का तिथं कुणी थांबत नाही, तो लवणलाच जातो. आणि आता ह्यांच्या पापाचा घडा भरलेलाच आहे आणि तो आता लवणणार आहे, कुठल्या बाजून लवंडल, कसा लवंडल, काय लवंडल ते येणारा काळ ठरवेल. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा, त्यांना कुणी जरी पाठबळ दिला काय जरी झालं आपण कुणाकडे जायचं नाही, पाठबळ द्या म्हणून तुम्हाला माहित आहे आपला स्वभाव, आपण कुणाकडे तक्रार करायची नाही, आपण रडायचं नाही, आपण लढायचं. त्यांचं रात्रभर रडून झालंय ते आता मी सांगत नाही तुम्हाला, हे सगळे प्रयोग करून झाले ह्यांचे. त्यामुळं इथून पुढे आपण ताकदीनं पुढे जाऊ, व्यवस्थितपणे पुढे जाऊ आणि ह्या विषयाचा शेवट केल्याशिवाय, गोरगरीब लोकांना न्याय दिल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. आटपाडी तालुक्यातल्या आणि बाजूच्या लोकांना मी आवाहन करतोय, नम्रतेचं आवाहन करतोय, आत्महत्या करू नका. ज्यांना ज्यांना त्रास होतोय त्यांनी येऊन फक्त आम्हाला भेटा किंवा इथं पोलीस स्टेशनला भेटा. पोलीस स्टेशन पण मला वाटत नाही आता फार सपोर्ट करल का करल. अरे हे प्रशासकीय अधिकारी आहेत, हे परीक्षा देऊन आले, हे असल्या चोरांनी फोन केले का इकडे तिकडे पळतील, इकडे तिकडे बाहेर कशासाठी नोकऱ्या करताय, कुणी असले उद्योग करायला सांगितले कशासाठी, आमच्या तिकडून पोरं आले दारडोर करायचं दारडोर करायचं. अरे काय वाळू किती पण चालू, वाळूचे हप्ते माफ नाही, 1.5-2 कोटी रुपये हप्ते या आटपाडी पोलीस स्टेशन आणि तहसील हप्ते किती 1.5-2 कोटी रुपये. कशाला 1.5-2 कोटी रुपये म्हणते, तरी ते तहसीलदार आणि पीआय म्हणते परवडत नाही. काय म्हणते परवडत नाही, कुठं काय खड्डा काढाय केला आहे परवडायला तुला. या तहसील कार्यालयामध्ये जर कोण एजंट दिसला तर त्याला डायरेक्ट तुडवायचा, कुठलाही एजंट असू दे, तो वाळूतला एजंट असेल, तो पोलिसांची मध्यस्थी करणारा एजंट असेल, तो इथं गोरगरिबांचं खाते उतर नोंद करून देतो, वारस नोंद करून देतो, आपल्या विधवा भगिनींना पेन्शन मिळवून देतो, लय एजंट सुळसुळाट आहे. कळलं का तुडवायचा, बघू पुढे काय व्हायचं उदे. पण लोकांना ह्याशिवाय न्याय मिळणार नाही, त्याला काही लिमिटच नाही हो. तिकडं काय थंब लावायचा म्हटलं का 50,000 अंगठा लावायला, तहसीलदारांचा अंगठा कुठं चिटकवायचा असतो का, बरोबर ना यशवंत, 50,000 अंगठा चिटकवायला, अंगठा लावायला 50,000, गरीबाला कुठलं द्यायचं 50,000. बांधकाम परवानगीला हे म्हणतेत 25,000, बांधकाम परवानगीला 25,000 आणि परत काय म्हणायचं परवडत नाही.
परवडत नाही तर सोडून द्या ना, दुसरा कोणतरी चांगला पोरगा येईल जो काम करेल युनिटला. हे सगळे विषय आपण पुढे घेऊ. आजचा विषय आपला सावकारकीचा विषय आहे. मच्छिंद्र माळीच्या प्रकरणामध्ये त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. तो सरकारी वकील काय सांगतोय काय बोलतोय याच्याकडे न बघता तुम्हाला त्या जबाबात नाही आलं, परत त्याचा जबाब घ्या. मच्छिंद्र माळीचं काय म्हणाय तुम्ही परत घ्या. तुम्ही या जबाबामध्ये होता की हे चालत आहे ते चालत नाही, अरे आलं नसेल औषध दिलंय म्हटल्यावर, नंतर जबाब घ्या, गुन्हा दाखल करा. अप्पा माळी गळवेच्या प्रकरणामध्ये मच्छिंद्र माळीनी जबाब दिलाय, त्यातून त्याचा तपास करा. यांचे फोन झालेत, 45 मिनिटं बोललाय, 45 मिनिटं मच्छिंद्र माळींच्या बरोबर हे बोलवाय मिटवा म्हणून. काढा ना डिटेल, तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे, सगळं डिटेल काढा. मच्छिंद्र माळी हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांचे कुणाकुणाचे फोन झालेत हे काढा, सगळं निघतंय ना रेकॉर्ड. आम्ही काय तुम्हाला चुकीच सांगत नाही, त्याचे सगळे तिथले व्हिडिओ आमच्याकडे आहेत, एक एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला देऊ. पण नेमकं तुम्ही तपास काय करताय हे आम्ही तालुक्यातल्या लोकांना सांगू, तालुक्यातल्या लोकांच्या पुढे हे सगळं मांडू, हे सगळा कसा कारभार चालू आहे. आणि त्यामुळं आता ह्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, सरकार बदललंय, मानसिकता बदलली पाहिजे. ते मागची जे टगेगरी लोक करणारी होती ते चुकीच्या लोकांना पाठबळ देत होती. आमच्या सरकारमधली लोक चुकीच्या गोष्टीला पाठबळ देणारे नाहीत. जे कुणी एखादा देत असेल तर त्याच्या त्याच्या पद्धतीनं आपण पुढे व्यवस्थितपणे बघू. मी माननीय पीआय साहेबांना विनंती करतो की आता आम्हाला या सगळ्या विषयामध्ये तुमचं काय भूमिका आहे ते आम्हाला सांगावं. आज जे गुन्हे लोक नवीन घेऊन आलेले आहेत त्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय आहे, ज्या लोकांच्या तक्रारी आहे. अजून मधुमाळीचा विषय, तुकाराम माळी ते अजून सेवमध्ये आहेत, त्यांचं तर प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यांच्या भावाकडे तर गट्टा आहे सगळा, त्यांनी सगळं काढून ठेवलंय, ते पूर्ण वेळ त्या विषयात काम करते. त्यामुळे हे सगळं विषय हळूहळू पुढे जातील. आज सध्या काळी जी लोक आले त्यांच्याकडे हे एजंट जातील, कशाला करताय काय करताय, तुमचं फिरवून देतो, तुमचं अमुक करतो, हे काम चालू होईल. पण आपली भूमिका काय द्याय मिळायला पाहिजे, आपली भूमिका काय लोकांना रात्रीच चालू झालंय. त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये पोलीस प्रशासनानं आज ज्या आमच्या तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये त्यांचं धोरण काय आहे ते आम्हाला सांगावं. आणि मी थांब. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा,